आर्थिक सहाय्य देण्यासाठी तहसीलदारांना निवेदन. फुलंब्री प्रतिनिधी अमोल बोलते. बारा बलुतेदारांचा कोरोना लॉकडाऊन काळात व्यवसाय बंद असल्यामुळे स्वातंत्र्य आर्थिक पॅकेजची मागणी भारतीय जनता पार्टी फुलंब्री तालुका ओबीसी मोर्चामार्फत यांच्या वतीनं तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली. 5 एप्रिल 2021 पासून राज्यात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता आपण राज्यात लॉकडाऊन जाहीर केलं. या लॉकडाऊन मध्ये जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली, परंतु नावी सुतार, कुंभार, शिंपी, परी इत्यादी 12 बोलूते दारांमधील छोट्या जातीतील परंपरागत व्यवसाय पूर्णतः बंद आहे. त्यामुळं आधीच गरीब परिस्थितीत असलेला हा समाज लॉकडाऊनमुळं अधिक जास्त आर्थिक अडचणीत आला. एक प्रकारे या समाजावर उपासमारीची पाळी आली. आपण लॉकडाऊन जाहीर करताना ऍटो रिक्षा चालक, बांधकाम मजूर, फेरीवाले इत्यादी लोकांकरिता आर्थिक साहित्य जाहीर केलं होतं, परंतु नावी सुतार, शिंपी, कुंभार, परी छोटे छोटे हॉटेल व्यावसायिक यांनाही देण्यात यावी. 12 बलुतेदारांमधील परंपरागत व्यावसायिकांना प्रति कुटुंब किमान 5,000 रुपये आर्थिक सहाय्य देण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी उपस्थित भाजपा ओबीसी मोर्चा तालुका अध्यक्ष राम बनसोड, कैलास सोनवणे, मोबिन पाशा, भगवान निरासे, किरण गायकवाड, संजय पंडित, लुकमान शाह, किरण कुराळे, गणेश तारू, आकाश गोरवणे आदी भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते. ओबीसी तालुका फुलंब्री मोर्चाच्या वतीने फुलंब्री तहसीलदारांना निवेदन दिले व केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे, माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे नाना, भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र काळे व भारतीय जनता पार्टीचे तालुक्याचे अध्यक्ष सुहासभू सिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन दिले. निवेदन म्हणले आहे की आम्ही लॉकडाऊन चालू असताना ठाकरे सरकारने 12 बलुतेदार या सर्व घटक पक्षांना, घटक समाजांना काहीच न्याय दिला नाही. आमचं निवेदनात म्हणणं आहे की या समाजाला प्रति महिना 5,000 रुपये यांना काम धंदा नसताना त्यांनी लॉकडाऊन मध्ये घरी बसलेले त्यांना 5,000 रुपये प्रति महिना या ठाकरे सरकारने द्यावा ही आमची निवेदनात मागणी आहे. आम्ही निवेदनात हेच म्हटलं आहे की सर्व घटक पक्षांना, घटकांना न्याय देण्यात यावा ही नम्र विनंती.